मी प्राध्यापक तरंगई सर, महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा। युनिट टू मध्ये आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड युनिट टू मध्ये आपण फिनॉल बघत आहोत, ज्याच्यामध्ये आपण कालच्या पीरियडमध्ये ॲसिडिटी ऑफ फिनॉल बघितला। आता आपणाला बघायचं आहे इफेक्ट ऑफ सब्स्टिट्युएंट्स ऑन ॲसिडिटी ऑफ फिनॉल। इफेक्ट ऑफ सब्स्टिट्युएंट्स ऑन ॲसिडिटी ऑफ फिनॉल। ह्याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप। बघा, द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटैच्ड टू फिनॉल इंक्रीज द एसिडिटी, मीन्स द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटैच्ड टू द फिनॉल मॉलिक्यूल आर मोर एसिडिक दैन प्लेन फिनॉल। म्हणजे या सगळ्यांना, योका हा NO2, हा CHO, हा CN आणि हा CL इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत, आणि हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असल्यामुळं या फिनॉलचे ॲसिडिसिटी वाढते। मीन्स द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच टू फिनॉल गिव्ज द स्ट्रेंथनिंग ऑफ ॲसिडिसिटी। स्ट्रेंथनिंग ऑफ ॲसिड म्हणजे ॲसिडिसिटी वाढते फिनॉलपेक्षा, प्लेन फिनॉलपेक्षा यांची ॲसिडिसिटी वाढते। दुसरा आहे बघा, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप। डोनेटिंग म्हणा किंवा रिलीजिंग म्हणा,
The electron donating or releasing group attached to phenol gives the weakening of acidicity. जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर फिनॉलला अटॅच असतील तर ते ॲसिडिसिटी वीक करतात, म्हणजे हे फिनॉलपेक्षा बी वीकली ॲसिडिक असतात. फिनॉल जर सेंटरला घेतला तर फिनॉलपेक्षा मोर ॲसिडिक कोण? का हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असलेले. फिनॉलपेक्षा वीकली ॲसिडिक कोण? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आणि इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असलेले. बरोबर आहे? हां, तर टाका हेडिंग अगोदर, इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन ॲसिडिसिटी ऑफ फिनॉल. नंबर एक, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप टाका नंबर एक अगोदर. लिहा खाली, द इलेक्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ब्रैकेट मधे NO2 Cl Cn CHO कॉमा COOH ब्रैकेट क्लोज अटैच्ड टू फिनॉल आर अटैच्ड टू फिनॉल आर एसिड स्ट्रेंथनिंग एस टी आर ई एन जी टी एच ई एन आय एन जी ॲसिड स्ट्रेंथनिंग म्हणजे वाढत जाते ॲसिडिसिटी. हे एवढे चार स्ट्रक्चर काढा, चार स्ट्रक्चर काढा. त्याच्या खाली लिहा, इन अभो स्ट्रक्चर्स इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर अटैच्ड टू फिनॉल. Therefore, above compounds are more acidic than phenol. Number 2 ची हेडिंग टाका, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंसात रिलीजिंग ग्रुप. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग कंसात रिलीजिंग ग्रुप. लिहा खाली, द इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप ब्रैकेट मधे सी एच थ्री कॉमा ओ सी एच थ्री कॉमा एन एच टू आर अटैच्ड टू फिनॉल.
gives weakening of acidicity. Gives weakening of acidicity. Acidicity कमी कमी होत जाते. हे तीन स्ट्रक्चर काढा सगळ्यांनी. त्याच्या खाली लिहा इन अभो स्ट्रक्चर्स इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप्स आर अटैच्ड टू फिनॉल. Therefore, above compounds are less acidic than phenol. आज या ठिकाणी आपण इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऑन एसिडिटी ऑफ फिनॉल बघितलंय. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं राहिलंय, तुम्हाला एक ट्युटोरियल द्यायचा आहे मला. तुम्हाला जो युनिट वन मी शिकवलेला आहे, पहिला बेंझीन अँड डेरिव्हेटिव्ज, त्याच्यासाठी एक ट्युटोरियलची वही करायचं. आणि मी जेवढा भाग शिकवलेला आहे व्हिडिओमध्ये, जसं मी वर्गात शिकवतो तुम्हाला लिहून घ्या म्हणतो, तसं ते सगळ्या नोट्स ट्युटोरियलच्या वहीमध्ये लिहायचं. पूर्ण तुम्ही वही केलेली असेल त्याला सोडून एक वेगळी ट्युटोरियलची वही करा. डबल लिहिल्यामुळं तुमचं रिव्हिजन पण होईल आणि ती पुन्हा तुम्हाला रेग्युलर कॉलेज झाल्यावर सबमिट करायचं आहे. सध्या तुम्हाला त्याचं ऑनलाईन सबमिशन करायचं आहे 10 तारखेपर्यंत. तुम्हाला वेळ दिवलेला आहे, आज साधारणतः 2 तारीख आहे, 10 तारखेपर्यंत तुम्हाला. मग तुम्ही कसं म्हणाल कसं सबमिट करा, आता वहीत लिहायचं, जेवढे पेजेस झालेत तेवढ्याचं स्कॅन करायचं आणि PDFच्या स्वरूपामध्ये माझ्या पर्सनल व्हॉट्सअपच्या नंबरवर पाठवून द्यायचं. ज्यांचं PDF येईल त्यांचे ट्युटोरियलच्या पुढं मी प्रेझेंटी टाकेन, ज्यांचं येणार नाही त्यांची मी अब्सेंटी टाकेन. तर ट्युटोरियल 10 तारखेपर्यंत तयार करायचा वेळ दिलेलो आहे, सगळ्यांनी व्यवस्थित तयार करा. वही आहे ते वहीचं करून पाठवू नका, वेगळी वही करा ट्युटोरियलची, कारण ती पुन्हा तुम्हाला सबमिट करायचं आहे. कळालं? तर क्वालिटेटिव्ह टेस्ट ऑफ फिनॉल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघू, आज आपण इथेच थांबू.